बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव मध्ये आता आणखी एका पार्टीचा व्हिडिओ उघड झालाय. 5 दिवसांपूर्वीच उतावळी नदीच्या धरणावरची पार्टी झी24 तासने उघड केली. आता प्रशासनातले अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, व्यापाऱ्यांसह ओली पार्टी करतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. 3 दिवसांपूर्वी ही पार्टी एका व्यापाऱ्याच्या घरी झाली होती आणि यापूर्वी सुद्धा अनेकदा या ठिकाणी पार्ट्याही झाल्या आहेत. या पार्टीमध्ये खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, जिल्हा केंद्रीय बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अशोक खरात आणि इतर अनेक व्यापारी सुद्धा उपस्थित होते. पार्टीमध्ये पोलीस अधिकारी पाटील यांनी गाणंही गायलंय. तर पार्टीमध्ये 6 जण उपस्थित लोकांनी त्याला भरभरून दाद दिली आहे. पाटील यांचे असे व्हिडिओ याआधी सुद्धा व्हायरल झाले आहेत. बुलडाणा जिल्हा केंद्रीय बँकेचे CEO डॉक्टर अशोक खरात हे सुद्धा सहकार क्षेत्रातील मोठं नाव आहे आणि राज्य सरकारच्या लॉकडाऊन विषयक समितीचे ते सदस्य सुद्धा आहेत. असं असताना एवढे वरिष्ठ अधिकारीच नियम तोडून पार्ट्या करत असतील तर त्यांच्यावरती काय कारवाई होणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होतोय. बुलडाण्यातला जो व्हिडिओ व्हायरल सध्या होतोय तो व्हिडिओ आपण बघतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मयूर निगम. मयूर, राज्य सरकारच्या लॉकडाऊन विषयक समितीचे या ठिकाणी अनेक सदस्य सुद्धा या पार्टीमध्ये उपस्थित आहेत. वरिष्ठ अधिकारी जर नियम तोडून पार्ट्या करतायत तर त्यांच्यावरती आता काय कारवाई होणार किंवा आतापर्यंत काय कारवाई झाली आहे? कारवाई तर झाली नाही, परंतु आता ही बातमी आपण उघडकीस आणली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि संबंधित मंत्र्यांनी याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे, कारण की बुलढाण्यातला पूर्ण जिल्ह्यातला कोरोनाचा आकडा वाढतोय. एकीकडे 5 दिवसांपूर्वी जे उतावळी धरणावर आपण प्रकरण बघितलं होतं, एवढी मोठी पार्टी आयोजित केली होती त्याची प्रशासनाला बिलकुल माहिती सुद्धा नव्हती आणि त्यानंतर स्वतः प्रशासनातील अधिकारी अशा पद्धतीनं मोठी पार्टी करतात, ओली पार्टी करतात, नागदानं करतात. तर यामधून आता सर्वसामान्य लोकांनी काय बोध घ्यायचा? नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का, असा प्रश्न आता सर्वसामान्य लोकांतून विचारला जातोय. शैलेजा, नक्कीच मयूर, आपण बघितलंय का बुलढाण्यातला जो कोरोनाग्रस्तांचा आकडा आहे हा दिवसेंदिवस वाढत असताना जे लॉकडाऊनचे नियम आहेत हे सर्वसामान्यांसाठीच आहेत असं या पार्टीच्या व्हिडिओकडे बघून वाटतंय. नक्कीच धन्यवाद मयूर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आपण बघतोय का एवढे वरिष्ठ अधिकारी या पार्टीच्या पार्टीमध्ये सहभागी झालेले आहेत, नियम तोडून या ठिकाणी पार्ट्या करतायत आणि त्यांच्यावरती आता काय कारवाई होणार हा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होतोय. Yeah.